नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काजल तुमचं स्वागत करते आमच्या स्टडी डायरीज यूट्यूब चॅनल मध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला माहितीच असेल की बीएड सीईटी ची परीक्षा येत्या 21 ते 22 ऑगस्ट या तारख्या दरम्यान आहेत। आणि मित्रांनो, बीएड सीईटी च्या परीक्षेमध्ये तुम्हाला 3 सेक्शन वरती प्रश्न विचारले जातात। पहिला सेक्शन आहे टीचिंग एप्टिट्यूड, दुसरा सेक्शन आहे मेंटल एबिलिटी आणि तिसरा सेक्शन आहे जनरल नॉलेज। तर मित्रांनो, टीचिंग एप्टिट्यूड हा जो भाग आहे तर तो तुम्हाला बीएड सीईटी च्या परीक्षेमध्ये 30% विचारला जातो। जनरल नॉलेज हा सेक्शन 30% आणि मेंटल एबिलिटी हा सेक्शन 40%। तर अशा पद्धतीने पूर्णपणे 100 मार्काचा याचा पेपर असतो। तर आजच्या लेक्चर मध्ये आपण टीचिंग एप्टिट्यूड म्हणजेच की शिक्षक अभियोग्यता या संपूर्ण टॉपिक वरती जे जे प्रश्न तुम्हाला बीएड सीईटी च्या परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात असे संभाव्य प्रश्न आजच्या लेक्चर मध्ये पूर्णपणे आपण घेणार आहोत। त्यामुळे जे विद्यार्थी बीएड सीईटी ची प्रिपरेशन करत आहात त्या विद्यार्थ्यांनी आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। तुम्ही जर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला कळेल की टीचिंग एप्टिट्यूड वरती कशा प्रकारे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात आणि कशा प्रकारे तुम्हाला प्रत्येक मुद्दा स्ट्रॅटेजी नुसार लक्षात ठेवायचा आहे। तर मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालवता सुरू करूया आपण आजचा व्हिडिओ लेक्चर। तर मित्रांनो, सर्वात पहिले एक गोष्ट या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा की टीचिंग एप्टिट्यूड हा जो सेक्शन आहे तर तो बीएड सीईटी च्या परीक्षेमध्ये का घेतलेला आहे। तर या ठिकाणी बघा, तुम्हाला स्पष्टीकरणासह स्पष्टपणे दिलेला आहे की हा जो विभाग आहे तर तो शैक्षणिक दृष्टिकोनाशी संबंधित आहे। उमेदवाराच्या शैक्षणिक दृष्टिकोनाची चाचणी घेणे हा या पात्रता परीक्षेचे मुख्य उद्देश आहे। उमेदवाराचा शिक्षण विषयक दृष्टिकोन कसा आहे, तो अध्ययन अध्यापनास उपयुक्त आहे का, तो प्राध्यापक पदाकरिता पात्र आहे का, प्रचलित शिक्षण पद्धतीची व शिक्षण क्षेत्रातील बदलाची त्याला कितपत माहिती आहे, या सर्व गोष्टींचा या ठिकाणी समावेश केलेला आहे। त्यामुळे हा टीचिंग एप्टिट्यूड सेक्शन बीएड सीईटीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जातो। तर अशा प्रकारे वळूया आपल्या प्रश्नाकडे। तर मित्रांनो, अध्यापन दृष्टिकोन म्हणजेच की टीचिंग ॲप्टिट्यूड यावरती आधारित पहिला प्रश्न विचारलाय। ऑपरेशन ब्लॅकबोर्ड मोहिमे अंतर्गत कशाचा वापर केला जातो आणि पर्याय दिलेत। पहिला पर्याय आहे प्राथमिक शाळांना खडू व फळ्यांचा वापर करणे, प्राथमिक शाळांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधात वाढ केली जाते, सर्व फळे काळेच असावेत हा नियम लागू करण्यात आला आणि सर्व शिक्षकांनी फळ्यांचा वापर करणे अनिवार्य केले गेले। तर मित्रांनो, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड या मोहिमे अंतर्गत प्राथमिक शाळांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधात वाढ केली जाते हे राबविण्यात आले होते। तर मित्रांनो, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय, केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर केलेला कृतिबंध कशा प्रकारे आहे। पर्याय दिलेत 10+3+2, 10+1+1, 10+2+2 आणि 10+2+3। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की केंद्र शासनाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार जाहीर केलेला कृतिबंध 10+2+3 हा होता। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न विचारलाय, -- वयापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे घटनेने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे। पर्याय दिलेत 18 वर्षे, 16 वर्षे, 14 वर्षे आणि 15 वर्षे। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की 14 वर्षे वयापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण देणे हे घटनेने विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वांपैकी एक आहे। म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर 3। पुढचा प्रश्न बघा, कोणतेही विशिष्ट ठिकाण, कालावधी किंवा परीक्षाबाबत बंधन न पाळणे घेतले जाणारे शिक्षण म्हणजे कोणते। पर्याय दिलेत औपचारिक शिक्षण, अनौपचारिक शिक्षण, अप्रत्यक्ष शिक्षण आणि प्रत्यक्ष शिक्षण। तर मित्रांनो, या चारही संज्ञा तुम्हाला माहिती असणे फार आवश्यक आहे। तर प्रत्यक्षपणे शिकविण्यात येणाऱ्या शिक्षणाला प्रत्यक्ष शिक्षण म्हणतात आणि अप्रत्यक्षपणे शिक्षणाच्या क्षेत्राला अप्रत्यक्ष शिक्षण असे म्हणतात। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की कोणतेही विशिष्ट ठिकाण, कालावधी किंवा परीक्षाबाबत बंधन न पाळणे घेतले जाणारे शिक्षण म्हणजे अनौपचारिक शिक्षण। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 2। पुढचा प्रश्न विचारलाय की व्यावसायिक शिक्षणाची संयुक्त परिषद, जॉईंट काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन ही काय निश्चित करते। आणि पर्याय दिलेत व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भातील धोरणात्मक मार्गदर्शक तत्वे निश्चित करते, वेगवेगळ्या संस्थांमधील व्यावसायिक शिक्षण कार्यक्रमांचे नियोजन समन्वयाचे कार्य करते, सर्व शाळा व महाविद्यालयातून व्यावसायिक शिक्षण देणे अनिवार्य करते। तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की व्यावसायिक शिक्षणाची संयुक्त परिषद म्हणजेच की जॉईंट काउन्सिल ऑफ व्होकेशनल एज्युकेशन ही व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भातील धोरणात्मक मार्गदर्शक तत्वे निश्चित करते आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या संस्थांमधील व्यावसायिक शिक्षण कार्यक्रमाचे नियोजन समन्वयांचे कार्य देखील करते। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 3, 1 आणि 2 बरोबर।
तर पुढचा प्रश्न विचारलाय की NCERT म्हणजे नेमकं काय, पर्याय दिलेत नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, नॅशनल कमिशन फॉर एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, नॅशनल काउन्सिल फॉर एम्प्लॉयमेंट रिएम्प्लॉयमेंट अँड ट्रेनिंग, आणि चौथा पर्याय दिलाय यापेक्षा वेगळे। तर मित्रांनो जाणून घ्या की NCERT म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग, म्हणजेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय की युनेस्को म्हणजे काय, पर्याय दिलेत युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, युनायटेड नेशन्स इलेक्ट्रिसिटी सप्लाय कॉर्पोरेशन, युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सोशल अँड कॉलेजियन्स ऑर्गनायझेशन, अंडरस्टँडिंग ऑफ नॅचरल इन्व्हेट्स थ्रू सायन्स अँड कल्चरल ऑब्जेक्ट। तर मित्रांनो व्यवस्थितपणे लक्ष द्या, बऱ्याचदा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे। तर मित्रांनो युनेस्को म्हणजे युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, म्हणजेच पर्याय नंबर एक या प्रश्नाचं उत्तर आहे। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न विचारलाय शिक्षण या संकल्पनेत कोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो, पर्याय दिलेत अध्ययन अध्यापन करणे, विद्यार्थ्यांचे संगोपन व विकास करणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांची ओळख करून त्यांची जोपासना करणे, आणि चौथा पर्याय दिलाय वरील सर्व। तर मित्रांनो लक्षात घ्या की शिक्षण या संकल्पनेत अध्ययन अध्यापन करणे, विद्यार्थ्यांचे संगोपन व विकास करणे, विद्यार्थ्यांच्या अंगभूत गुणांची ओळख करून त्यांची जोपासना करणे, या सर्व मुद्द्यांचा किंवा या सर्व गोष्टींचा अंतर्भाव होतो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर चार। पुढचा प्रश्न विचारलाय व्यावसायिक शिक्षणालाच काय म्हणतात, पर्याय दिलेत कल्चरल डेव्हलपमेंटचे ध्येय, ब्रेड अँड बटरचे ध्येय, लिव्हिंग ॲबिलिटीचे ध्येय आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे ध्येय। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की व्यावसायिक शिक्षणालाच ब्रेड अँड बटरचे ध्येय असेही देखील म्हणतात, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन। मित्रांनो यामधील प्रत्येक प्रश्न खूप अभ्यास करून घेतलेला आहे, तुम्ही व्यवस्थितपणे हे सर्व प्रश्न एका ठिकाणी लिहून घ्या आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थितपणे जाणून घ्या। तर पुढचा प्रश्न विचारलाय की विद्यापीठ अनुदान आयोगाचे महत्त्वाचे कार्य कोणते, पर्याय दिलेत विद्यापीठांच्या कुलगुरूंच्या नेमणुका करणे, महाविद्यालयीन शिक्षकांचे वेतन निश्चित करणे, उच्च शिक्षणातील गुणवत्ता नियंत्रित करणे आणि राज्यांच्या गरजेनुसार नवीन विद्यापीठे उघडणे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की विद्यापीठ अनुदान आयोगाचे महत्त्वाचे कार्य म्हणजे उच्च शिक्षणातील गुणवत्ता नियंत्रित करणे, म्हणजेच या देखील प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर तीन। अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न देखील सॉल्व्ह करूया। पुढचा प्रश्न विचारलाय IGNOU म्हणजेच नेमकं काय, पर्याय दिलेत इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी अँड नेहरू ओपन युनिव्हर्सिटी, इंटरनॅशनल जायंट नामिबियाज ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी, इंटरनेट गव्हर्निंग नेटिसन्स ओपन युनिव्हर्सिटी। तर मित्रांनो जाणून घ्या की इग्नू म्हणजेच की IGNOU म्हणजे इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक। पुढचा प्रश्न विचारलाय खालीलपैकी कोणते माध्यम एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देते, पर्याय दिले तक्ता, दूरदर्शन, रेडिओ आणि टेप रेकॉर्डर। तर मित्रांनो तुम्हाला ज्ञानेंद्रिय हे पहिलीपासूनच शिकविण्यात येतात, यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारलाय, फक्त काही टिप्स अँड ट्रिक्स आहेत ज्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे। आता या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल बरं, तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे दूरदर्शन। खाली दिलेल्या चार शब्दांपैकी दूरदर्शन माध्यम एकापेक्षा अधिक ज्ञानेंद्रियांना चेतना देतो, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय येईल पर्याय नंबर दोन। पुढचा प्रश्न विचारलाय शारीरिक विकास म्हणजे नेमकं काय, पर्याय दिलेत शरीर व मन यांचे संतुलन राखणे, विद्यार्थ्यांमध्ये पहिलवान निर्माण करणे, शरीर निरोगी व कार्यक्षम ठेवणे, विद्यार्थ्यांना स्वच्छता व आरोग्यविषयक सवयी लावणे। तर मित्रांनो शारीरिक विकास म्हणजे शरीर आणि मन या दोघांचे देखील संतुलन राखणे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर एक। चौदावा प्रश्न दिलाय खालीलपैकी कोणते विधान वेगळे आहे, आता या ठिकाणी बघा कोणतेही तीन विधान हे एकमेकांसारखे असेल आणि एक विधान वेगळा असेल तर तोच विधान आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे। तर पर्याय दिलेत बहुसंख्य शिक्षक हे व्याख्यान पद्धतींचा अवलंब करतात, बहुसंख्य वर्गात शैक्षणिक साधने उपलब्ध नसतात, ग्रामीण भाषेतील शाळेत शिक्षकांची अपुरी संख्या आहे, माहितीचे अर्थ निर्वचन करण्याची कौशल्ये विकसित करणे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की बहुसंख्य वर्गात शैक्षणिक साधने उपलब्ध नसतात हा जो विधान आहे तर तो विधान नंबर एक तीन आणि चार यापेक्षा वेगळा आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर दोन।
15 प्रश्न दिलाय, अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला काय म्हणतात, आणि पर्याय दिलेत अध्यापन कौशल्य, अध्ययन कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य आणि प्रश्न कौशल्य। तर मित्रांनो व्यवस्थितपणे लक्षात द्या, अध्ययन म्हणजे काय शिकणे आणि अध्यापन म्हणजे शिकवणे। तर जो शिकवणारा व्यक्ती असतो व्यवस्थितपणे समजण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टींचा वापर करत असतो आणि त्यालाच अध्यापन कौशल्य असे म्हणतात। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की अध्यापन परिणामकारक करण्यासाठी शिक्षकाला ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याला अध्यापन कौशल्य असे म्हणतात। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर एक। पुढचा प्रश्न विचारलाय की इनसायक्लोपेडिया म्हणजे नेमकं काय, पर्याय दिलेत आयत्या संदर्भांचे पाठ्यपुस्तक, चालू घडामोडी विषयीची हस्तपुस्तिका, माहितीचा संदर्भ स्त्रोत ग्रंथ आणि थेसॉरस। तर मित्रांनो लक्षात ठेवा, बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला गेलेला आहे। तर इनसायक्लोपेडिया म्हणजे माहितीचा संदर्भ स्त्रोत ग्रंथ होय, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर तीन। पुढचा प्रश्न विचारलाय, अभ्यासक्रमात स्तर काळ परिस्थितीला अनुसरून योग्य बदल करावा लागतो यालाच काय म्हणतात, पर्याय दिलेत लवचिकता, विविधता, परिदृढता आणि वैयक्तिकता। तर मित्रांनो अभ्यासक्रमात स्तर काळ परिस्थितीला अनुसरून योग्य बदल करावा लागतो यालाच लवचिकता असे म्हणतात, कारण की कोणत्याही परिस्थितीला अनुसरूनच प्रत्येक वेळी लवचिकता निर्माण होते। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर एक। पुढचा प्रश्न विचारलाय, कृतीयुक्त अध्यापन म्हणजे नेमकं काय, पर्याय दिलेत अध्यापनाच्या वेळी शिक्षकाने कृती करणे, शिक्षकाने कृतीबाबत माहिती देणे, विद्यार्थ्यांनी शिक्षक कृतीचे निरीक्षण करणे आणि कृतींद्वारे विद्यार्थ्यांनी शिकणे। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की कृतीयुक्त अध्यापन म्हणजे कृतीद्वारे विद्यार्थ्यांनी शिकणे होय। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर चार। पुढचा प्रश्न विचारलाय की अध्ययन व अध्यापन ही द्विकेंद्रित्मक क्रिया असून त्यापैकी एक केंद्र डॅश डॅश व दुसरे केंद्र डॅश डॅश शी संबंधित आहे। तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर जाणण्यासाठी पहिले पर्याय व्यवस्थितपणे लक्षात घ्या। पहिला पर्याय दिलाय महाविद्यालय आणि शिक्षक, दुसरा पर्याय दिलाय महाविद्यालय आणि विद्यार्थी, तिसरा पर्याय दिलाय प्राचार्य आणि अध्यापक आणि चौथा पर्याय दिलाय विद्यार्थी आणि विद्यार्थी। तर मित्रांनो अध्ययन करणे म्हणजे शिकणे आणि अध्यापन करणे म्हणजे शिकविणे, तर या दोन्ही द्विकेंद्रित्मक क्रिया असून त्यापैकी एक केंद्र विद्यार्थी व दुसरे केंद्र देखील विद्यार्थीच आहे। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर चार। पुढचा प्रश्न विचारलाय, अभ्यासक्रम विकसन ही कशी प्रक्रिया आहे, म्हणजेच की तात्पुरती आहे, अखंड आहे, अलौचिक आहे की स्थिर आहे। तर मित्रांनो अभ्यासक्रम विकसन ही एक अखंड प्रक्रिया आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर दोन। 21वा प्रश्न विचारलाय, बुद्धिमापन कसोट्यामुळे काय होते, पर्याय दिलेत कोणता विद्यार्थी सर्वात हुशार आहे ते ओळखता येते, सर्वसाधारण बुद्धिमत्ता पातळी ठरविता येते, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बुद्धीबाबतचा अंदाज काढता येतो आणि असाधारण बुद्धिमत्तेचा विद्यार्थी ओळखता येतो। तर मित्रांनो लक्षात घ्या की बुद्धिमापन कसोट्यामुळे सर्वसाधारण बुद्धिमत्ता पातळी ठरविता येते, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन। पुढचा प्रश्न विचारलाय, मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात खालीलपैकी कोणते विधान यथार्थ आहे, म्हणजेच की कोणते विधान बरोबर आहेत, तर पर्याय दिलेत शिक्षकाला प्रत्याभरण देणे, विद्यार्थ्याला प्रत्याभरण देणे, शिक्षक व विद्यार्थी दोघांनाही प्रत्याभरण देणे, विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रतवारी लावणे। तर मित्रांनो जाणून घ्या की मूल्यमापन प्रक्रियेसंदर्भात खालीलपैकी विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार प्रतवारी लावणे हे विधान यथार्थ आहे, म्हणजेच की बरोबर आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर चार। पुढचा प्रश्न दिलाय की डॅश डॅश हे अनौपचारिक शिक्षणाचे उद्दिष्ट आहे। आत्ताच आपण बघितलं की अनौपचारिकपणे शिक्षणाच्या पद्धतीला अनौपचारिक शिक्षण असे म्हणतात। तर पर्याय दिलेत समाजातील श्रीमंतांची उत्पादकता वाढविणे, काही कारणामुळे शिक्षणास वंचित राहिलेल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, 100% साक्षरतेसाठी प्रयत्न करणे आणि औपचारिक शिक्षणावर पडणारा बोजा कमी करणे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे की काही कारणामुळे शिक्षणास वंचित राहिलेल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे एक अनौपचारिक शिक्षणाचे उद्दिष्ट आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन। पुढचा प्रश्न विचारलाय, अध्यापन ही कशी प्रक्रिया आहे, विकासात्मक, ज्ञानात्मक, अविकासात्मक आणि अज्ञानात्मक। तर याचं उत्तर आहे की अध्यापन ही विकासात्मक प्रक्रिया आहे, म्हणजेच पर्याय एक बरोबर आहे। पुढचा प्रश्न दिलाय, शिक्षणामुळे व्यक्तीचा डॅश डॅश विकास होणे सर्वात गरजेचा आहे, म्हणजेच की आर्थिक विकास होणे, शारीरिक विकास होणे, कर्तृत्वाचा विकास होणे आणि व्यक्तिमत्वाचा विकास होणे।
तर मित्रांनो, शिक्षणामुळे व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होणे सर्वात गरजेचे आहे, कारण की एक शिक्षक हा विद्यार्थ्यांवर वेगवेगळे संस्कार घडवत असतो आणि त्या संस्कारानुसार त्या व्यक्तीचा व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4। आहे ना सोपं? अशाच पद्धतीने पुढचा प्रश्न देखील डिस्कस करूया। तर पुढचा प्रश्न विचारलाय की आज भारतातील उच्च शिक्षण क्षेत्राला संख्यात्मक वाढीची समस्या भेडसावत आहे, त्यावर उत्तम उपाय म्हणजे नेमका काय? पर्याय दिलेत, सर्व अभ्यासक्रम शिकविण्यासाठी उपग्रहाचा वापर करावा, जे जे होत आहे ते पाहत जावे, वर्तमान स्थितीतच आनंद मानावा, उच्च शिक्षण महागडे करावे, त्यामुळे विद्यार्थ्यांचा ओघ कमी होईल, जीवनभर अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून द्यावी। तर ह्या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर असं आहे की जीवनभर अध्ययन करण्यासाठी पर्यायी संधी उपलब्ध करून द्यावी, हीच आज भारतातील उच्च शिक्षण क्षेत्राला संख्यात्मक वाढीची समस्या भेडसावत आहे, त्यावर हे एक उत्तम उपाय आहे। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न विचारलाय की कशावरून शिक्षकाची सेवा ज्येष्ठता ठरते? पर्याय दिलेत, सेवेच्या काळावरून, व्यवस्थापनाच्या निर्णयावरून, शिक्षकाच्या वयोमानावरून आणि शिक्षकाच्या पगारावरून। तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे की सेवेच्या काळावरून शिक्षकाची सेवा ज्येष्ठता ठरते, म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1। 28वा प्रश्न विचारलाय की कोणते दृश्य शैक्षणिक साधन आहे? पर्याय दिलेत, रेडिओ, टेलिव्हिजन, टेप रेकॉर्डर आणि तक्ता। तर याचं योग्य उत्तर आहे की तक्ता हे दृश्य शैक्षणिक साधन आहे, म्हणजेच याचं उत्तर काय मित्रांनो? पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न विचारलाय की दृकश्राव्य शैक्षणिक साधनात काय येते? पर्याय दिलेत, टेप रेकॉर्डर, टेलिव्हिजन, ध्वनिफीत आणि नकाशा। तर मित्रांनो, जाणून घ्या की दृकश्राव्य शैक्षणिक साधनात टेलिव्हिजन हे येते, म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2। पुढचा प्रश्न विचारलाय, सध्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे निवृत्ती वय किती आहे? 55 वर्षे, 58 वर्षे, 60 वर्षे आणि 57 वर्षे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे की सध्या वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचे निवृत्ती वय 60 वर्षे आहे, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर 3। पुढचा प्रश्न विचारलाय, खालीलपैकी शिक्षण सहाय्यक साधन कोणते आहे? 16 mm प्रोजेक्टर, टेप रेकॉर्डर, हवा मिलचे कार्यकारी प्रतिमान आणि वरील सर्व। याचं उत्तर आहे की 16 mm प्रोजेक्टर, टेप रेकॉर्डर, हवा मिलचे कार्यकारी प्रतिमान हे तिन्ही देखील शिक्षण सहाय्यक साधन आहेत, म्हणजेच याचं उत्तर काय येईल पर्याय नंबर 4। प्रश्न विचारलाय की डायडॅश हे मूल्यमापनाचे महत्त्वाचे साधन आहे, परीक्षा, शाळा, रोजगार आणि कार्यानुभव। तर मित्रांनो, कोणत्याही विषयावरती परीक्षा घेणे हे एक मूल्यमापनाचे महत्त्वाचे साधन आहे, कारण की विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता चाचणी ठरविण्यासाठी त्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे हे फार गरजेचे आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये जिज्ञासा निर्माण होण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला वेगवेगळे प्रश्न विचारणे देखील तेवढेच गरजेचे आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 1। पुढचा प्रश्न विचारलाय की स्किनर या मानसशास्त्राचे अध्ययन प्रक्रियेमध्ये स्थान महत्त्वाचे मानले आहे, त्याच्या अध्ययन उत्पत्तीनुसार अचूक प्रतिसादाला जर ताबडतोब प्रबलन मिळाले तर तीच कृती पुन्हा घडण्याची शक्यता वाढते, तर खालीलपैकी कोणते विधान या वर्णनांशी जुळते? अतिशय सोपा प्रश्न आहे, फक्त व्यवस्थितपणे वाचा आणि लक्षात घ्या। या प्रश्नासाठी तुम्हाला 4 पर्याय दिलेत। पहिला पर्याय आहे, एप्रिलमध्ये घेतलेल्या वार्षिक परीक्षांचे निकाल लागोलाग मे महिन्यात जाहीर करण्यात आले। दुसरा पर्याय दिलाय, संगणकावर विद्यार्थ्याने दिलेली चाचणी संगणकाद्वारे तपासून विद्यार्थ्यांना त्यांचे गुण ताबडतोब सांगितले गेले। तिसरा पर्याय दिलाय, विद्यार्थ्याने दिलेल्या चुकीच्या उत्तरावर हे उत्तर चूक आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त करून शिक्षकाने स्वतः अचूक उत्तर सांगितले। आणि चौथा पर्याय दिलाय की विद्यार्थ्यांच्या ट्युटोरियलवर त्याला प्रोत्साहित करणारे शेरे लिहून विद्यार्थ्याला परत केले। तर मित्रांनो, या 33व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, म्हणजेच की संगणकावर विद्यार्थ्याने दिलेली चाचणी संगणकाद्वारे तपासून विद्यार्थ्याने त्याचे गुण ताबडतोब सांगितले गेले। पुढचा प्रश्न विचारलाय, पुढील पैकी कोणते घटक अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करतात? पर्याय दिलेत, अध्यापनकर्त्याच्या क्षमता, शिक्षकाची संप्रेषण कौशल्य, अध्यापनाची पद्धत। दुसरा पर्याय दिलाय, अध्यापनाची पद्धत, शिक्षकाची संप्रेषण कौशल्य आणि शिक्षकाचे प्रशिक्षण, शिक्षकाचा पगार, शिक्षकाचे व्यक्तिमत्व, शिक्षकाचे प्रशिक्षण। आणि चौथा पर्याय दिलाय, वर्ग वातावरण, दृकश्राव्य साधनांचा वापर, अध्ययनकर्त्याची बुद्धिमत्ता। तर मित्रांनो, अध्यापनाच्या गुणवत्तेवर जास्तीत जास्त परिणाम करणारी गोष्टी म्हणजे अध्यापनाची पद्धत, शिक्षकाची संप्रेषण कौशल्य आणि शिक्षकांचे प्रशिक्षण। तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 2।
पुढचा प्रश्न विचारलाय की कोणता दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो? अतिशय सोपा प्रश्न आहे, पर्याय देखील वाचण्याची गरज नाही, कारण की आपल्याला माहिती आहे की 5 सप्टेंबर रोजी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवशी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो। म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न विचारलाय व्यक्तीच्या अध्ययन खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घडून येते? पर्याय दिलेत नैसर्गिक वातावरणात, नियंत्रित वातावरणात, पर्यवेक्षित वातावरणात आणि नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरणात। तर मित्रांनो, व्यक्तीचे अध्ययन नैसर्गिक तसेच नियंत्रित वातावरणात या दोन्ही परिस्थितीत घडून येते, म्हणजेच याचं उत्तर आहे पर्याय नंबर 4। प्रश्न विचारलाय उच्च माध्यमिक स्तरावर सध्या कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? पर्याय दिलेत अवलोकन पद्धती, निरीक्षण पद्धती, चिंतन व मनन पद्धती, व्याख्यान पद्धती। तर मित्रांनो, उच्च माध्यमिक स्तरावर सध्या व्याख्यान पद्धतीचा वापर केला जातो, म्हणजेच याचं उत्तर काय येईल पर्याय नंबर 4। 38वा प्रश्न दिलाय की खालीलपैकी कोणते शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टांपैकी एक आहे? नोकरी, समाज परिवर्तन, शिक्षकाचा उदरनिर्वाह आणि वरील सर्व। तर मित्रांनो, दिलेल्या या चारही पर्यायापैकी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे की समाज परिवर्तन हे शिक्षणाच्या मुख्य उद्दिष्टापैकी एक आहे। प्रश्न विचारलाय शालेय गणवेशाच्या माध्यमातून कोणत्या मूल्यांची जपणूक होते? विषमता, विविधता, समता आणि लोकशाही। तर मित्रांनो, शालेय गणवेशाच्या माध्यमातून समता या मूल्याची जपणूक होते, कारण की शाळेमध्ये असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या गणवेशातून समानता सिद्ध होते। पुढचा प्रश्न विचारलाय की कोणता प्रश्न उत्तरांचा मुख्य उद्देश आहे? म्हणजेच की दिलेल्या चार विधानांपैकी मुख्य उद्देश प्रश्न उत्तराचा काय असेल? तर परीक्षेत अधिकाधिक गुण मिळविणे, विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढविणे, विद्यार्थ्यांची श्रवण क्षमता वाढविणे आणि विद्यार्थ्यांचे अज्ञान उघडे करणे। तर मित्रांनो, प्रश्न उत्तरांचा मुख्य उद्देश असा असतो विद्यार्थ्याची जिज्ञासा ही जास्तीत जास्त वाढविली पाहिजे, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर 2। पुढचा प्रश्न विचारलाय की डॅश डॅश या अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्यांचा सहभाग अधिक होतो? पर्याय दिलेत चर्चा पद्धती, व्याख्यान पद्धती, अवलोकन पद्धती आणि कथाकथन पद्धती। तर मित्रांनो, चर्चा पद्धती या अध्यापन पद्धतीत विद्यार्थ्यांचा सहभाग जास्तीत जास्त आढळतो, म्हणजेच याचं उत्तर येईल पर्याय नंबर 1। गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्वाचा उद्देश काय आहे? पर्याय दिलेत विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे कार्यरत ठेवणे, विद्यार्थ्यांना कष्ट करण्याची सवय लावणे, शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबत प्रत्याभरण देणे आणि आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे। तर मित्रांनो, गृहपाठ देण्यामागील सर्वात महत्वाचा उद्देश हा आहे की आशयाची चांगली धारणा होण्यास मदत करणे, म्हणजेच पर्याय 4 या ठिकाणी बरोबर आहे। पुढचा प्रश्न विचारलाय की पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल? आणि हा प्रश्न कोणत्या उद्दिष्टावर आधारित आहे? पर्याय दिलेत आकलन उद्दिष्टावर, मूल्यमापन उद्दिष्टावर, उपयोजन उद्दिष्टावर आणि संश्लेषण उद्दिष्टावर। तर मित्रांनो, पृथ्वी गोल आहे किंवा नाही हे तुम्ही कसे सिद्ध कराल? हा प्रश्न मूल्यमापन या उद्दिष्टावर आधारित आहे, म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 2। पुढचा प्रश्न विचारलाय की पीटीए म्हणजे नेमकं काय? आणि पर्याय दिलेत प्रायमरी टीचर असोसिएशन, पॅरेंट टीचर असोसिएशन, प्रायमरी टीचर्स ॲबिलिटी आणि प्रॅक्टिकल टीचर्स असोसिएशन। तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे की पीटीए म्हणजे पॅरेंट टीचर असोसिएशन। तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2। पुढचा प्रश्न विचारलाय की शिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्वात महत्वाची बाब म्हणजे कोणती? पर्याय दिलेत खडू फळा व शिक्षक, शिक्षक व विद्यार्थी, महाविद्यालय व शिक्षक, शिक्षक व शैक्षणिक साधने। तर मित्रांनो, शिक्षणासाठी आवश्यक असलेली सर्वात महत्वाची बाब म्हणजे शिक्षक व विद्यार्थी। शिक्षक जो विद्यार्थ्यांना शिकवतो आणि विद्यार्थी तो जो शिक्षकाने शिकवलेल्या प्रत्येक गोष्टींचा व्यवस्थितपणे लक्ष देऊन ऐकतो। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर 2। तर मित्रांनो, या ठिकाणी बघा तुम्हाला शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित काही संज्ञा दिलेल्या आहेत ज्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे। यापैकी बऱ्याच संज्ञा आज आपण घेतलेल्याच आहेत। जर तुम्ही या सर्व संज्ञा लक्षात ठेवल्या ना, तर यावरती तुम्हाला प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जरी गेला तरी तुम्ही त्याचं उत्तर इझिली सॉल्व्ह करू शकता। तर या ठिकाणी बघा, पहिली संज्ञा दिली UGC म्हणजेच की युनिव्हर्सिटी ग्रांट्स कमिशन। त्यानंतर आहे NAAC म्हणजेच की नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रिडिटेशन काउन्सिल म्हणजेच की राष्ट्रीय मूल्यांकन व अधिस्वीकृती परिषद। त्यानंतर आहे PTA म्हणजेच की परमनंट टीचर्स असोसिएशन। त्यानंतर आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ म्हणजेच की इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी।
त्यानंतर आहे संयुक्त राष्ट्राची शैक्षणिक वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना, त्यानंतर आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे CBSE, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ म्हणजे JNU, व्यावसायिक शिक्षणा संबंधीची संयुक्त परिषद म्हणजेच की JCVE, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड म्हणजेच की खडूफळा मोहीम, त्यानंतरचा पॉइंट आहे थेसॉरस म्हणजे भाषा वापरासाठी उपयुक्त शब्दकोश, इन्सायक्लोपेडिया म्हणजेच की माहितीचा संदर्भ स्रोत ग्रंथ ज्ञानकोश, SSCODE, सेकेंडरी स्कूल कोड, वोकेशनल कोर्सेस, व्यावसायिक अभ्यासक्रम WPC, होल परफॉर्मन्स कॅन्सल्ड, SPC, सब्जेक्ट परफॉर्मन्स कॅन्सल्ड, WWW, वर्ल्ड वाईड वेब, ISP, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, इंटरनेट म्हणजेच की इंटरकनेक्टेड नेटवर्क ऑफ कॉम्प्युटर्स, ईमेल म्हणजे संगणकाच्या मदतीने पत्रव्यवहार करणे, ई-कॉम संगणकाच्या मदतीने व्यापार करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, त्यानंतर दिले जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम म्हणजेच की DPEP, आणि शेवटची संज्ञा दिली राष्ट्रीय प्रौढ शिक्षण कार्यक्रम म्हणजेच NAEP, ज्याला नॅशनल ॲडल्ट एज्युकेशन प्रोग्राम असे म्हणतात. आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे टीचिंग ॲप्टिट्यूड जो BEd CET फर्स्ट युनिट आहे त्यावरती आधारित अतिशय महत्त्वाचे संभाव्य प्रश्न घेतलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच विचारा. धन्यवाद.